स्थानिक बेरोजगारांच्या प्रश्नावर मनसे परत एकदा आक्रमक झाली आहे. वणी परिसरातील खासगी कंपन्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्या अशी मागणी घेऊन मनसेने आता आंदोलनात्मक पावित्रा घेतला आहे आणि तशा आशयाचे निवेदनही वणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी कंपन्या आहेत, मात्र या कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगारांना डावलून परप्रांतीयांना रोजगार दिला जात असल्याची ओरड होतीये. स्थानिक बेरोजगारांच्या प्रश्नावर या आधी बऱ्याच वेळा आंदोलन करण्यात आली आहे, मात्र स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न पुरता सुटलेला नाही, त्यामुळे दिवसेंदिवस येथील बेरोजगारीचा टक्का हा वाढतच चाललाय. आता हाच प्रश्न घेऊन मनसेनी आंदोलनाचा बिगुल वाजवलाय. मनसे नेता राजू उंबरकर यांनी स्थानिक बेरोजगारांच्या प्रश्नावर खासगी कंपन्यांना अल्टिमेटम दिलंय. त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की या विभागामध्ये जे कुठले कामं चालू असतील, उदाहरणार्थ एसीसी सिमेंट फॅक्टरी आहे, त्याच्यानंतर आता आडेगावला आपल्या मुकुट बनला एक सिमेंट फॅक्टरीचा प्रोजेक्ट चालू होणार आहे, त्याच्यामध्ये अनेकशे युवक लागणार आहेत, वेकोलीमध्ये अनेकशा खासगी कंपन्या आहेत, तिथं परप्रांतीय लोकांचा भरणा जास्त आहे. शिवाय आता ज्या कंपन्या नवीन येत आहेत त्या सुद्धा परप्रांतीय लोकांनाच प्राधान्य देत आहेत आणि वणी उपविभागातील युवक त्यांच्या हाताला काम नाहीये आणि ही बाब न पटण्यासारखी आहे. शासनाच्या जीआर नुसार, शासनाचा जीआर दिनांक 17 नोव्हेंबरला शासनाने एक जीआर काढला होता, त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की 80% स्थानिकांना रोजगार देण्यात यावा. तो जीआरची कॉपी सुद्धा मी इथं लावलेली आहे, आज बघू. आता यांना एक निवेदन आम्ही दिलेलं आहे, परंतु युवकाच्या हाताला जोपर्यंत काम मिळणार नाही एकदा शासनाला पत्र द्यायचं ही आमची पद्धत आहे. आता हे शासनाला आम्ही पत्र दिलेलं आहे, या उपरोक्त जर शासनाने याच्यावर कारवाई केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना निश्चितच ते उद्योगधंदे तोपर्यंत बंद करतील जोपर्यंत माझ्या इथल्या युवकाला स्थान भेटणार नाही, त्याच्या हाताला काम भेटणार नाही, तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथं आक्रमक राहील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.